नमस्कार मित्रांनो, तर मी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे कुमार विद्या मंदिर सुरुते या शाळेला भेट दिलेली आहे. कुमार विद्या मंदिर सुरुते प्रत्येक शाळेमध्ये वेगळं असं काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं आणि ते सर्वांच्या फायद्याचंच असतं. या ठिकाणी आपल्याला स्मार्ट ग्लोबल क्लासरूम पाहता येणार आहे. मी प्रथमतः आपल्याला ही शाळा दाखवतो. पहा, चंदगड तालुक्यामधील सुरुते हे गाव आणि सुरुते गावामधील ही शाळा. तर हा इयत्ता पाचवीचा वर्ग. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते असा छान सुविचार इथं आपल्याला दिसून येतो आहे. मुलं या शाळेमध्ये अभ्यासामध्ये मग्न असलेले आपल्याला दिसून येत आहे. हा इयत्ता सहावीचा वर्ग. सहावीच्या वर्गामध्येही मुलं अभ्यासामध्ये मग्न आहेत. या बोलक्या भिंती आहेत. प्रत्येक भिंतीवर आपल्याला ज्ञान कण मोजता येत आहेत. भिंती सुद्धा या ठिकाणी आपल्याला ज्ञान देताना दिसतात. इयत्ता सातवीचा वर्ग हा सुरुते शाळेतील सातवीचा वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. या शाळेमध्ये इथं आपल्याला हे विद्यार्थी इथं दिसत आहेत. आता आपण जातो आहोत ज्या गोष्टीसाठी मी आज इथं आलेलो आहे, ती गोष्ट म्हणजे स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम. तर सध्याचं जग हे या युगामध्ये आपल्याला इंटरनेटमुळं आज ज्ञान अगदी फास्टमध्ये जगामध्ये आपल्यासमोर येताना दिसत आहे. तर ही स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम या ठिकाणी सुरुते शाळेमध्ये आपल्याला सौजन्य श्री शशिकांत शंकर सुतार सर, जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, आपल्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी गावचे सर आहेत. त्यांनी ही या शाळेमध्ये ही स्मार्ट ग्लोबल क्लासरूम निर्माण करण्यामध्ये सुतार सर आणि त्यांचे सर्व शिक्षक यांनी सर्वांनी आपल्या सहकार्यातून ही निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. झलक दाखवतो, प्रथमतः पहा. इथं आपल्याला छान असं तारांगण दिसत आहे. विद्यार्थ्यांनी या क्लासरूममध्ये आगमन केल्यानंतर एक ज्ञानाचा खजाना त्याच्यासमोर उभा राहतो आणि विद्यार्थी आपसुकच ज्ञानाकडे तो आकर्षला जातो असेही स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे. अशा रूमची खऱ्या अर्थानं गरज आहे, जेणेकरून विद्यार्थी आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला स्वतःच्या पायावर उभा करू शकेल. कारण बाय एज्युकेशन आय मीन ड्रॉईंग आउट ऑफ द बेस्ट ऑफ ह्युमन बॉडी अँड माइंड अँड स्पिरिट, दॅट इज कॉल एज्युकेशन, अशी शिक्षणाची व्याख्या आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी श्री शशिकांत शंकर सुतार सर इथं आहेत.
मी त्यांच्याकडूनच जाणून घेतो की सर ही तुम्हाला जी स्मार्ट ग्लोबल क्लासरूम आहे ही कन्सेप्ट तुम्ही जी आता या ठिकाणी निर्माण केलेली आहे ही तुम्हाला का करावीशी वाटली? नमस्कार सर. शहरी भागामध्ये अशा प्रकारच्या सुविधा निर्माण होऊ शकतील, परंतु खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्या खेडेगावच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची अधिक माहिती व्हावी. विद्यार्थ्यांचं आता जे जग बघितलं तर खूप धावपळीचं आहे आणि सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग असल्यामुळे या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या खेडेगावातल्या विद्यार्थ्यांसुद्धा मागे पडू नये यासाठी माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसापासून ही संकल्पना होती आणि ती प्रत्यक्षात आणण्याचं कार्य केलेलं आहे याचा मला खूप आनंद आहे. आणि ही पूर्ण रूम तयार करण्यासाठी जवळजवळ 6 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. 8 एप्रिलला ही पूर्ण झालेली आहे. तर या पाठिंब्याचा माझा असा हेतू होता की विद्यार्थ्यांना आपण जे वर्ग पातळीवरती अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडून येतो त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य निर्माण करावं, मुलांचं अध्ययन सुलभ व्हावं, सोपं व्हावं आणि त्यांना अध्यापनात मनोरंजकता यावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही मी संकल्पना पूर्णत्वास नेण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्गातील मुलांचं नियोजन असे केलेलं आहे की तासवारी पद्धतीनुसार वर्गातील घटकाचं अध्यापन झाल्यानंतर तो घटक पुन्हा सरावासाठी या ठिकाणी येऊन मुलं स्वतःच हाताळतात आणि त्या घटकाअंतर्गत जो अभ्यास आहे, सराव आहे, खेळ आहे, सारांश आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्यावरती असलेली जी प्रश्न निर्मिती आहे ती प्रश्न लिहून घेऊन त्याची उत्तरं मुलं स्वतः लिहितात. आणि हे सगळे करत असताना त्यांचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हा खूप काही मला देऊन जातो आणि त्याचंच मला धन्य वाटतो. मग आता ह्या विद्यार्थ्यांना याचा सर कशा पद्धतीनं फायदा घेता येईल विद्यार्थी? आता प्रत्येक विषयाचा या ठिकाणी अभ्यासक्रम लोड केलेला आहे. समजा मी मराठी विषयातला पहिला घटक शिकवल्यानंतर इथं आणल्यानंतर त्या प्रत्येक घटकाचं अगदी बारीक सारीक सोपं कसं मुलांना लक्षात जाईल अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे. अभ्यासक्रमाचं सॉफ्टवेअर लोड केलेलं आहे. त्याचप्रमाणे इतर जे खेळ आहेत, उदाहरणार्थ आता चित्र काढणे आणि रंगवणे, त्यांना अगदी असं मुक्त असतं चित्र काढण्यात. त्याला मुलांना जर स्वातंत्र्य दिलं तर ते आपसुकच काढतात आणि रंगवतात, त्यांना त्याचा आनंद मिळतो. तर अशा प्रकारचं अगदी मनोरंजनातून शिक्षण म्हणजे मुलं अगदी हसत कळत ते शिक्षण घेऊ शकतात आणि शिकवलेल्या पाठाचं घटकाचं उपघटकाचं उजळणी वजा सर्व चांगल्या प्रकारे होतो आणि मुलांच्या कायम लक्षात राहतं. विशेष म्हणजे हा स्मार्ट बोर्ड सगळी मुलं आपोआप हाताळतात. हे त्यातलं मुख्य कौशल्य आहे. सरावाने ते कौशल्य म्हणजे स्मार्ट बोर्ड हाताळण्याचं कौशल्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं आहे. कारण हे इंटरनेटचं युग असल्यामुळे मोबाईल दिल्यानंतर हाताळतात, तशा पद्धतीने हा बोर्ड सुद्धा ते चांगल्या प्रकारे हाताळतात आणि आम्हाला आता काही कठीण जात नाही. मुलं आपोआप शिकतात अगदी इझीमध्ये. एज्युकेशनल प्रोसेस सुरू आहे आणि त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद हा आम्हाला खूप काही दिवस जातो, त्यामुळे आम्ही पूर्णतः समाधान. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. तर या ठिकाणी शाळेमधले या ठिकाणी नाईक सर आहेत, नाईक सर ही सांगतील की क्लासरूमचा कशा पद्धतीनं या ठिकाणी यूज केला जातो आहे. नमस्कार सर. तर कृतीतून शिक्षण ही संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न आदरणीय शशिकांत सुतार सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी सुरू आहे. तर विद्यार्थी स्वतः वर्गात शिकतातच, त्याचबरोबर झालेल्या ज्ञानाचं दृढीकरण होण्यासाठी पुन्हा या क्लासमध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना घेऊन येतो. या ठिकाणी तर रजिस्टरसुद्धा मेंटेन केलेलं आहे की त्या या ठिकाणी कोणता घटक विद्यार्थी शिकत आहे ते स्वतः इथं ते हाताळतात आणि त्यामुळे एक प्रकारचं वेगळा आनंददायी अध्यापन जे आहे ते या माध्यमातून होतं. ज्ञानाचं दृढीकरण होण्यासाठी अतिशय चांगली अशी एक संकल्पना आहे. ओके, थँक्यू सर. आता मी विद्यार्थ्यांनाच विचारतो की तू सांग बाळकी कशा पद्धतीनं या क्लासरूमचा तुम्हाला उपयोग होतो आहे किंवा फायदा काय होतोय, वेगळं असं काय तुला जाणवतंय? मजा मिळते. या स्मार्ट बोर्डचा आम्हाला खूप वापर होतो आणि आम्ही याच्यातून खूप आनंद घेतो. बरोबर आहे, म्हणजे पुढील शिक्षणाचा पाया मजबूत करताना या गोष्टीचा तुम्हाला जरूर फायदा होणार. ओके, तुझं नाव सांग बाळ. सूरज गजानन पाटील. ओके, तुला काय वाटतं या क्लासरूम विषयी, काय वेगळं असं लर्न विथ टेक्नॉलॉजी म्हणजे शिक्षण आणि तंत्रज्ञान याचा एक सुरेख संगम आपल्याला इथं दिसून येतो आहे. तर मग शिक्षणात आता हे जे चालू आहे तुमचं त्याच्यामध्ये याचा काय फायदा व्हायला लागला आहे तुला? वर्ग
वर्गात जे शिकवतात त्याचं या स्मार्टबोर्डवर रिव्हिजन होतं, त्याच्यामुळे आम्हाला अजून समजतंय, ते असं विसरतच नाही घराडे गेल्यावर, पण त्याचं नसते रिव्हिजनच करावं असं वाटतं या स्मार्टबोर्डचं. स्मरणामध्ये राहते चांगल्या पद्धतीने. आणि त्याच्यात खेळ अभ्यास वगैरे सगळं आहे, ते सगळं घेतात, त्याच्यामुळे खूपच भारी वाटतं अभ्यास करायला. ओके ओके. तर या ठिकाणी आज महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे या ठिकाणी वैभव पाटील सर जे सिव्हिल इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर डिपार्टमेंटचे एचओडींनी पण भेट दिलेली आहे. त्यानंतर महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे गुरव सर या ठिकाणी आलेले आहेत. गुरव सर, तुम्हाला काय वाटतं की याची गरज का आहे, कशासाठी? म्हणजे शशिकांत सुतार सरांनी जे आता स्मार्ट क्लासरूम चालू केलेले आहे, ते आजरा गडिंग्ल चंदगड तालुक्यामध्ये पहिलीच क्लासरूम काढलेली आहे, त्याबद्दल पहिला त्यांचे अभिनंदन. अशाच क्लासरूम सर आपल्या चंदगडला आणखीन झाल्या पाहिजेत, मुलांना यातून चांगलं शिक्षण मिळेल आणि नवीन टेक्नॉलॉजी शिकता येईल. आपण काय पुस्तकी ज्ञान सगळे आहेच, पण नवीन टेक्नॉलॉजी आत्ताच्या जगात नवीन टेक्नॉलॉजी खूप मदतची, आणि ह्या लहान मुलांना आत्तापासूनच ही जर टेक्नॉलॉजी असं आपल्या मराठी शाळेत मिळत असेल तर निश्चितच त्यांच्या प्रगतीसाठी त्याचा फायदा होईल. कौतुक केलंच पाहिजे एवढं भारी. तुम्हाला काय वाटतं सर, एक सिव्हिल इंजिनियर म्हणून काय वाटा लागलंय? नाही, ज्यावेळी आपण टेक्निकल नॉलेज एका विद्यार्थ्याला देतो, त्याच्या व्यतिरिक्त त्या विद्यार्थ्याला आसपास आपल्या आजूबाजूला नेमकं चाललंय काय, किंवा सोशल मीडिया आपल्याला कुठपर्यंत नेऊन पोहोचवू शकतोय, हे जर ज्ञान आपल्याला इथं जास्त मिळतं. इथं जर बघायला गेलं तर विविध प्रकारचे ऍप्लिकेशन जे आपण मोबाईलमध्ये यूज करतो त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला इथं दिला जाईल असं अपेक्षा आहे. कारण व्हॉट्सअप म्हणा, फेसबुक म्हणा किंवा क्लासरूम म्हणा, ह्याचा जो उपयोग आपण करतो, आता आपल्याला बघायला गेलं की लॉकडाऊन पासून 3 वर्ष आपण काय केलेत, कोरोनामध्येच गेलेत आणि ऑनलाईन शिक्षण आपल्याला जास्त मिळालं. तर ऑनलाईन शिक्षणामध्ये आपण नेमकं काय वापरू शकतोय ह्याचा पुरेपूर इतिहास इथं आहे. आता मेकॅनिकल इंजिनियर इथं सुतार सर आहेत, त्यांना काय वाटतंय की आता बाबा काय हे आत्ता ज्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण जे मिळायला लागलंय हे पुढं त्यांच्या फ्युचरसाठी कितपत उपयोगी पडेल, किंवा त्याचा पुढं या टेक्नॉलॉजीचा शिक्षणामध्ये काय फायदा आहे? तुम्ही एक प्राध्यापक म्हणून इंजिनिअरिंगचे जरासं सांगा एक 2 मिनटं. खरंच खूप छान वाटलं की सरांनी इतकं छान, आणि जसं टेक्नॉलॉजी बाहेर चालली आहे की मुलांना आता खेडेगावातल्या मुलांना काहीच माहीत नसतं की नेमकं बाहेर काय चालू आहे आणि आतमध्ये म्हणजे आपल्या खेडेगावामध्ये काय चालू आहे. खरोखर सरांनी जे बाहेर जे चालू आहे आता जे व्हिज्युअल जे मुलांना व्हिज्युअल करून देईल की बाहेर जगात काय चालू आहे, आणि इतकं सुंदर प्रकारे सरांनी जे बनवलंय, चांगले स्केचेस वगैरे बनवल्यात, आणि शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञानाची सुद्धा गरज आहे. ओके, थँक्यू सर. सर, तुमचा परिचय द्या आणि तुम्हाला काय वाटतंय ज्या विषयी जरा. प्रमोद पाटील, जॉग्राफी एम ए बीड झाले. होय काय? तर आम्हाला पूर्वी जे ज्ञान मिळत होतं फक्त थिओरिटिकल होतं, आता याच्यामध्ये प्रॅक्टिकल ज्ञान मिळेल, आणि जे बदलतं जे तंत्रज्ञान आहे, नवनवीन शोध आता लागत चालले, ते लोकांना मुलांना लवकर समजतील आणि मुलं फास्ट इन्क्रूव्ह होतील. बरोबर. किंवा इम्प्रूव्ह होतील म्हणजे त्याच्या ग्रोईंगमध्ये याचा चांगल्या प्रकारे फायदा. थँक्यू सर. तर अशा पद्धतीनं ही आम्ही ग्लोबल क्लासरूम आणि सुरुतीची शाळा जी आहे तिला भेट दिली. अतिशय आनंद झाला सर. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. अशा पद्धतीच्या शिक्षकांची आणि शाळांची गरज खऱ्या अर्थानं देशाला आहे, जेणेकरून गोरगरिबांची जरी मुलं असू देत, शेतकऱ्यांची असू देत, ग्रामीण भागामधले प्रत्येक जणांची जी बालकं आहेत ती चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकतील आणि त्यांना या शिक्षणातून आनंदही मिळेल आणि पुढचं जे भावी आयुष्य आहे ते त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आपल्याला या शिक्षणाचा निश्चितच फायदा होईल. कारण खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणजे आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविणारे ते खरे शिक्षण, त्यामुळे यासाठी या शिक्षणाचा निश्चितच फायदा होईल. धन्यवाद सर, अतिशय छान वाटलं. धन्यवाद. तर या कविते संदर्भातली जी प्रस्तावना आहे सविस्तर माहिती ते आपण पाहू. माझा भाग एक, १९१५ ते १९७७ महाराष्ट्र माझा या गीताचे राजा बहिणी यांची माहिती राजा हसले मरी चांदणे प्राप्ती माला.
महाराष्ट्रीय मनाला प्रेरणा दिली आहे.